धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे लेझिमच्या सरावास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. गेल्या 21 वर्षापासून डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने विविध उपक्रम राबवले. सोलापुरात होणारे विविध सण मोठ्या उत्साहाने ते राबवतात. डीकेच्या संस्थापक समाजभूषण दशरथ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम घेण्यात येतात. महाराष्ट्रातील सर्व थोर पुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्यात येते. धम्मचक्र परिवर्तन सणानिमित्त डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं लेझिम सरावाचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नगरसेवक डॉ किरण देशमुख, दशरथ कसबे, गौतम कसबे, रवी गायकवाड, प्राध्यापक नारायण बनसोडे, विनायक विटकर, सामाजिक कार्यकर्ते केडी कांबळे, राजाभाऊ काकडे, संजय कणके, राजाभाऊ पाटील, अजित गादेकर, प्रवीण थोबडे, खंडू साबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनीही लेझिमचा सराव केला. यावेळी नगरसेवक डॉ किरण देशमुख आणि डीके संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. धर्म समभाव अशी वस्ती आहे. हा जो टेन मारलेला आहे हा विजयालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळाचा टेन आहे आणि आम्ही या भागामध्ये सर्व सण अतिशय आनंदाने आणि गोडी गुलाबाने साजरी करून एक महाराष्ट्रामध्ये वेगळा आणि आगळा जो जातीवाद होतो या भागात जो जातीवाद होतो तो जातीवाद संपला पाहिजे. हम सब एक है, हम सब पहिले भारतीय आहोत ह्या उद्देशाने सर्वच आम्ही डीके मागासवर्गीय बौद्ध सामाजिक संस्थे वतीने गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, महात्मा ज्योतिराव फुले जयंती असेल, छत्रपती शाहू महाराजांची असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती असेल, अहिल्यादेवी होळकरांची असेल, संत वाल्मिकीची असेल, अशा सर्व महापुरुषांच्या जयंती आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून साजरी करून जे आमच्या भागामध्ये सर्व धर्मातील लोक राहत आहेत आम्ही गोडी गुलाबांनी आणि मिळून मिसळून हे सर्व कार्यक्रम करत आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी जे धम्मचक्र परिवर्तन दिवस तसेच विजयदशमी हे जे साजरा होणार आहे त्यानिमित्ताने लेझिम तापाचं जे आज सरावाचं उद्घाटन आहे त्याला उपस्थित असलेले सर्व सामान्य मान्यवर तसेच सर्व भक्त आणि सर्व समाजातले बंधू खरं तर अतिशय आनंद होतो आहे की रवी बॉसनी जे 88 मध्ये जे छोटंसं रोपटं एक पारंपरिक वाद्य आणि पारंपरिक आपलं खेळी जे दाखवायचं प्रथा सुरुवात केलेली होती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज या मोठ्या रूपात परिवर्तन झालेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दशरथजी कसबे हे अतिशय चांगल्या पद्धतीने इथं एक पारंपरिक वाद्य आणि लेझिमचा खेळ दाखवून आपल्या सोलापुरात एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आणि जातीय एकात्मचे वातावरण जे निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत ते अतिशय कौतुकास्पद आहे. यावेळी लेझिम सराव करण्यासाठी बहुसंख्येने युवक उपस्थित होते.